सर्वांना सप्रेम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी ए भाग दोन या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने बी ए भाग तीनमध्ये सुद्धा कवितेचा समावेश आहे बी ए भाग एक बी ए भाग दोन आणि बी ए भाग तीनमध्येही मृदगंध या पाठ्यपुस्तकाले अभ्यासक्रमानुसार प्रत्येक सेमिस्टरनुसार ज्या काही कविता दिलेल्या आहेत त्या कविता आपण अभ्यासल्या बी भाग तीनमधील कावीविभागातील गावी कविता आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत शेवटच्या टप्प्यामध्ये आपण गाव्या कवितेचा विचार करत असताना कवीच्या आठवणीत जागे झालेल्या गावाचे चित्रण कवी कसे करतात आणि त्या अंतिम टप्प्यातल चित्रण आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत कवी ग्रेश यांची ही गाव ही कविता खरोखर चार कडव्यांची गावाचे गावातल्या लोकांच्या मानसिकतेचे चित्रण करणारी एकमेव एक गावाचं उभं चित्रण करणारी ही कविता आहे ग्रेश यांचे आत्मभ बग... आत्ममग्न कवी म्हणून मराठी साहित्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नाव आहे स्वतःच्या विश्वात रमणारा हा कवी मराठी साहित्यात अतिशय प्रसिद्ध आहे मनाच्या विविध भावावस्था त्यांच्या कवितेत ठळकपणे दिसून येतात किंवा कवी ग्रेस यांची कविता दुर्बोध वळणाची आहे त्यांच्या कवितातील प्रतिमा ह्या गूढ अर्थवलय घेऊन वावरताना दिसतात त्यांच्या कवितातील प्रतिमा उलगडल्याशिवाय त्यांच्या कवितेचा अर्थबोधत नाही हे आपण गेल्या दोन तासे केला अनुभवलेलं आहे आणि म्हणून कवी ग्रेश यांनी आपल्या गावाविषयीच्या ज्या काही काव्यातील चित्रण आहे ते चित्रण त्यांनी या पाठामध्ये अशी अतिशय मार्मिक पद्धतीनं सांगितलेलं आहे कवीच्या मनामध्ये आठवणीस्त झालेले एक गाव स्वतःचे जन्म गाव पावसामुळे जागे होते एक पावसाळ्याचं वर्णन त्या ठिकाणी कवी करतात गावाची गुळ वाटणारी चित्रे अतिशय मोजक्या व हळवार शब्दात कवीने रेखाटलेली आहेत अंधार अंधारधाराने भिजणे एक घर शिवेवर पडलेले दिसणे खचलेला वाडा मुकाट घोडा वडावरचा कावळा वडावरच्या पारावर पहुडलेला साधू आपण मागच्या तशिकेला पाडलं की घर अंधार पडलेला वाडा मुकाट घोडा वडावरचा कावळा आणि वडाच्या पाऱ्यावर पहुडलेला साधू ह्या सर्व गोष्टी भकासतेचं चित्रण करणाऱ्या प्रतिमा आहेत हे आपण मागच्या ताशी केलं पाहिलं कवलावर जीव पसरवणारे गावातील माणस या प्रतिमातून त्याचे भग्नचित्र साकार होते कविला गाव सोडून बरीच वर्ष झालेली आहेत ते आता शहरात राहतात एखादा एखाद्या आभाळ भरून आले पावसाला सुरुवात होते ढगांचा कडकडाट होतो गडगडाट होतो आणि कवींच्या डोळ्यासमोर त्याचे गाव दिसते त्याचे मन गावाच्या वेशीवर गावाच्या पारावर गावाच्या घरावर गावाच्या अंगणावर तिथे तल्लीन होतं अंधार पडलेलं आहे पावसाचा धारा सुरू आहे जणू अंधारच पावसात भिजलेला आहे कवीला गावाच्या शिवावर एकटे घर दिसते गावापासून दूर असलेले ते घर दलितांचे बहिष्कृतांचे घर असावे गावात अजूनही जातीपाती धर्मभेद कायम आहेत हा त्या एकट्या शिवेवरच्या घराचा अर्थ आहे कवीचे मन आता गावात पोहोचले कवी म्हणतात अनपानवट्याच्या पाशी खचलेला एक वाडा मोकाट कोणाचा तेथे कधी हिंडत असतो घोडा गावातल्या सार्वजनिक पानवट्याच्या बाजूला एकटा वाडा खचलेल्या अवस्थेत हा वाडा म्हणजे पूर्वी गावाची श्रीमंती होती पण आता तो वाडा खचलेला आहे गावाचे वैभव उद्ध्वस्त झाले आहे गावाची, गावाची श्रीमंती लयच गेली आहे पण त्या पानवठ्याच्या परिसरात एक मोकाट घोडा घिंडत आहे घोडा देखील वैभवाचे प्रतीक आहे पण हा घोडा मोकाट आहे त्याचा मालक आज गावात दिसत नाही त्या मालकाचं घर आज गावात दिसत नाही अशा प्रकारची मानसिकता कवीने त्या ठिकाणी व्यक्त त्याचा कोणी मालक नाही पालन करता नाही झाडा दाटातून झाडा झाडा झाडातून दाट वडाच्या कावळ्या कावळा कधीतरी उडतो पारावर साधू पडला साधू हलकेच कृषीवर वळतो आणि कवीचे मन आता गावातल्या मुख्य भागात पोहोचते आहे ते कवीला वडाचा पार दिसतो दाट वडाच्या वडातून कधीतरी एखादा कावळा उडताना दिसतो त्या वडाच्या पारावर साधू पहुडलेला आहे पण त्याला झोप येत नाही त्याला भूक लागलेली आहे तो या कुशीवरून त्या कुशीवर कडे बदलतो पण त्याला कोणी जेवण देत नाही तो कावळा ही प्रतिमा कवीने वापरून त्याला स्वतःचे घरटे नाही वडाच्या झाडावर तो आपल्या चाऱ्यासाठी उडत असतो त्याचा त्याच वडाच्या पारावर एक साधू पोहलेला आहे पूर्वी गावात कोणीही अनुष्ठ माणूस आला तर त्याच्या निवाऱ्याची अन्नाची जेवणाची व्यवस्था केली जात होती पण ते गाव पण विसरल्यामुळं माणूस पण विसरणं हे शक्य आहे आणि म्हणून व्यवस्था गावकरी तसंच पण आता गावकरी बदलले पाहिजेत पारावर रंग टाकलेला साधू झोप येत नाही कारण तो उपाशी आहे गाव त्याच्या पोटात कावळे ओरडत आहे भुकेचा कावळा त्याला अस्वस्थ करत आहे त्याला झोप येऊ देत नाही गावकरी त्या साधूला अन्न देत नाहीत गाव संस्कृती बदलण्याचे चित्रके अर्थपूर्ण आ... आ... कडव्यामध्ये अर्थपूर्ण कवितेमध्ये या ठिकाणी व्यक्त केलेले आहे गावातील लोक आता कविमंता शहाणे झालेले आहेत उंबरठ्यावर प्रेम करणारी माणसं आता आपल्या घरातील कवरावर प्रेम करू लागली आहेत पाऊस परतण्याआधीच क्षिती जी धुळेने मळलेली आहे तसा कवीला प्रत्यय येतो क्षितिजासारखी उंच असणारी माणसे आता मनाने अगदी खुजी झाली आहेत इमारतींची इमारतीची उंची वाढले पण मनाची उंची कमी झाली स्वार्थापोटी ते त्याचे मन मळले आहे गावभावनेतही मग्न झालेले आहे या भगनातील आहे गावातील लोक आपल्या घरावरच्या कलवर प्रेम करतात हे पाहून कवीचे मन अधिकच व्याकुळ झाले आहे अतिशय उलट कमी कमी शब्दात कवीतील कवीचा भावार्थ कवीने या ठिकाणी गाव या कवितेतून व्यक्त केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो गाव ही कविता या ठिकाणी समाप्त होतं आणि बाकीचा जोरित भाग आहे तो आपण नंतरच्या ताशिकेला या संदर्भातून आपण अभ्यासणार आहोत आता कोविड एकोणीसच्या संदर्भामध्ये तुम्हाला जाणीव असेल की अभ्यासक्रम जवळपास ऑनलाईन टीचिंग ही बऱ्याचशा प्रमाणात चालू आहे आणि त्या शं अनुषंगानं आपण हे व्हिडिओ हिलु, हा व्हिडिओच्या संदर्भातून किंवा या नेटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सर्व अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो